नमस्कार, मी रुचिता। स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होऊ शकतात याबाबतचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। पुण्यातील एका कार्यक्रमात प्रसार माध्यमांशी बोलताना ते महापालिका निवडणुकीबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केलं। महापालिकांच्या निवडणुका रखडल्यानं त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या होत्या, मात्र राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकारने वॉर्ड रचना पुन्हा नव्याने करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे पुन्हा निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचक वक्तव्याने येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। की आता आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे जी सुप्रीम कोर्टातली केस आहे ती आता जुलैमध्ये येईल, कारण ती त्यांनी याच्यानंतर व्हॅकेशन नंतर ठेवली आहे। त्याचा अंदाज घेऊन मी बोलून राहिलो, म्हणजे मला काही त्याची कल्पना नाहीये। साधारण जुलैमध्ये केस झाली तर ऑगस्ट पर्यंत समजा निकाल आला तर सप्टेंबर ऑक्टोबरला लागू शकतं असा एक साधारण अंदाज मी केला आहे। बाकी कोर्ट काय करणार किंवा कोर्ट कधी करणार याची मला माहिती नाही। लोकसभेच्या निवडणुका लोकसभेच्या वेळी होतील, विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्या वेळी होतील। लोकसभेच्या निवडणुका मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही प्रचंड ताकदीनं जिंकू आणि त्यानंतर अधिकचं काम करून विधानसभेच्या निवडणुकाही प्रचंड ताकदीनं जिंकू। राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। घटनात्मक पद असताना सुद्धा पक्षपातीपणा आणि एक विशिष्ट पक्षाला मदत व्हावी असा निर्णय घेतल्यानं शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय। यावेळी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरुद्ध निदर्शने करण्यात आली। याच्या निषेधार्थ माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पितळी गणपती चौक ते विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला। राज्यात स्थापन झालेले सरकार हे बेकायदेशीर आहे आणि यामागचं मुख्य कारण तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आहेत असा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली। पक्षाच्या वतीने पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक सन्माननीय फुलारे साहेब यांना माजी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करा ही मागण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढत आहोत। खरं तर राज्यपाल हे पद हे राज्याचे प्रमुख असतात आणि त्या राज्यपालांनी आपल्याला न्यूट्रल काम करावं लागतं, कुठल्या पक्षाचं काम करायचं नसतं। परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांचे निरीक्षण असं केलेलं आहे की त्यांनी चुकीचं कामकाज केलेलं आहे, संविधानाच्या विरोधात केलेलं आहे, लोकशाहीच्या विरोधात काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम निर्माण झालेत, सत्ता संकट निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे। उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे महाविकास आघाडी सरकार चांगल्या पद्धतीने चाललं होतं ते सरकार पाडण्याचं पाप ह्या राज्यपालांनी केलेलं आहे आणि म्हणून अशा राज्यपालांवर ज्यांनी संविधानाचा ज्यांनी लोकशाहीचा खून केला त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा असे आज आम्ही पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी साहेब यांच्याकडे मागणी करीत आहोत। त्यांनी तो योग्य विचार करावा, अन्यथा आम्हाला योग्य न्यायालयात त्याच्या विरुद्ध आम्हाला दाद मागावी लागेल। यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवने, शहर प्रमुख रवी किरण इंगवले, सुनील मोदी, युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, विराज पाटील, महेश उत्तुरे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, धनाजी दळवी, विशाल देवकुळे, दत्ताजी टिपुगडे, सागर साळोखे, दिनेश साळोखे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा विशाळगड या मार्गावरील मानोली ग्रामपंचायत अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वनपरिक्षेत्र मलकापूर यांच्या वतीने प्रवासी वसुली टोलनाका उभारला होता। या टोलनाक्यामुळे या परिसरात येणाऱ्या पर्यटकांवर नाहक भुर्दंड पडत होता। वारंवार प्रशासनाला हा टोल बंद करण्याची विनंती करून देखील प्रशासनानं हा टोल बंद न केल्याने अखेर आज स्थानिकांनी आणि काही पर्यटकांनी हा टोल नाका हटवला। मनमानी टोल वसूल केला जात असल्याच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। नाही टोल बंद झालाच पाहिजे, जंगल खात्याचा मनमानी कारभार थांबलाच पाहिजे, जंगल खात्याचा मनमानी कारभार थांबलाच पाहिजे, नाही टोल बंद झालाच पाहिजे, गोर गरीब जनतेला न्याय मिळालाच पाहिजे, गोर गरीब जनतेला न्याय मिळालाच पाहिजे, प्रवाशांची लूट थांबलीच पाहिजे, प्रवाशांची लूट थांबलीच पाहिजे, प्रवाशांची लूट थांबलीच पाहिजे। या टोल नाक्यावर वसुलीसाठी नेमलेल्या तरुणांना वन विभागाचा पोशाख दिलेला होता।
त्यांच्याकडे कसलीही ओळखपत्र नाही, विभागाचे कर्मचारी असल्याचे सांगून ते दमदाटीही करत होते. या संदर्भात वारंवार अनेक तक्रारी देखील झाल्या होत्या. अखेर आज हा टोलनाका स्थानिकांनी काही पर्यटकांनी हटवलाय. खानापूर तालुक्यातील कळंबी इथं नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी चांगलाच धुमाकूळ घातला. सुरुवातीला काही गाणी झाल्यानंतर काही हुल्लडबाज तरुणांनी गोंधळ घातल्यानंतर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यावेळी पोलिसांनी काही हुल्लडबाजांना ताब्यात घेतल्यानंतर तातडीने हा कार्यक्रम बंद करण्यात आला. गौतमी पाटीलचा एकही कार्यक्रम शांततेत पार पडत नाही असेच सध्या चित्र आहे. कळंबी इथं देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील गौतमी पाटीलचे चाहते दाखल झाले. भव्य अशा पटांगणावर कार्यक्रम सुरू झाला. तिची झलक पाहण्यासाठी व्याकुळ झालेले तिचे चाहते गौतमी दिसताच धिंगाणा घालू लागले. जोर जोरात ओरडून टाळ्या शिट्ट्यांचा गजर झाला. गौतमी पाटील स्टेजवर नाचत असतानाच अचानक काही उल्लडबाज तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बघता बघता तरुणांमध्ये वाद निर्माण होऊ लागले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते हे निदर्शनास येताच पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. गर्दी नियंत्रणात येत नसल्याने अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यक्रम बंद केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना गौतमी पाटील म्हणाला, अजून तरी माझं लग्न ठरलेलं नाही. ज्यावेळेस लग्न ठरेल त्यावेळी मी चाहत्यांना कळवेन. सध्या तरी माझ्या लग्नाचा विचार नसल्याचं गौतमी पाटीलने यावेळी सांगितलं. कोल्हापूर युवा सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने तरुण तरुणींसाठी मोफत सोशल मीडिया आणि ऑनलाईनच्या जमान्यात हरवत चाललेले नातेसंबंध या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम न्यू कॉलेज कोल्हापूर शिवाजीपेठ इथं संपन्न झाला. या व्याख्यानामध्ये शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी आलोक जत्राटकर म्हणाले की आताच्या जमान्यात कशा पद्धतीने माध्यमांच्या अतिवापरामुळे होत असलेले मानवी जीवनावरील अपायकारक परिणाम आणि मोबाईलमुळे हरवत चाललेली परंपरा व नात्यांवरील होणारे परिणाम तरुण तरुणींना व्याख्यानातून पटवून सांगितले आणि काही उदाहरणे देखील तरुण तरुणींना सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, प्राचार्य वसंत पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपले मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख विजय देवने, अवधूत साळुंखे, अमित बाबर, युवराज मोरे, योगेंद्र माने, वैभव जाधव, प्रदीप हंडे, प्रथमेश देशिंगे, पवन तोरसकर, सुनील चौगुलेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय शेंडा पार्क मध्ये स्थलांतरित करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू झाल्यात. शेंडा पार्क येथील जागेत जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आलाय. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतरित होईल. 2019 आणि 2021 साली आलेल्या महापुरामध्ये सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी शिरले होते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण करणारे मुख्य कार्यालयात पाण्यात जाते. त्याचबरोबर शासकीय कागदपत्रांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले या पार्श्वभूमीवरच जागेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासाठी जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याचा प्रस्ताव तयार केला जातोय. कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना संघटित करून त्यांचं मनोबल वाढवण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट दिलचात मुजावर आणि प्रणोती शितोळे यांनी स्त्री शक्तीपीठ नावाने संघटना स्थापन केली आहे. गेल्या 2 वर्षांपासून या संघटनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 350 स्त्रिया एकाच व्यासपीठाखाली आलेल्या आहेत. या महिलांचे मनोबल उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. आज त्यापैकीच कोल्हापूर शहरातील टाउन हॉल इथं कुमारी यादव यांनी स्त्री शक्तीपीठाच्या सहकार्याने पूर्णांगिनी नाश्ता सेंटर हा छोटासा उद्योग सुरू केलाय. याचे उद्घाटन ॲडव्होकेट दिलशाद मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुमारी यादव यांचा सत्कार दिलशाद मुजावर यांच्या हस्ते करण्यात आला. दारूच्या नशेत वडिलांचा खून करून मुलाने आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असणाऱ्या देसाईवाडीत घडली आहे. रविवारी रात्री 9:30 दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. मनोहर आप्पाजी गावडे असं मृत वडिलांचं नाव असून सागर मनोहर गावडे असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. मनोहर गावडे यांची पत्नी मीनाक्षी गावडे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. मनोहर गावडे यांची पत्नी मीनाक्षी गावडे या एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी जाऊन सागर गावडे यांनी तुझ्या पतीला संपवणार अशी धमकी देऊन निघून गेला होता. रात्री 9:30 सुमारास सागर यांनी मनोहर यांच्या हातावर चाकूने वार केला आणि त्यांचा गळा आवळून खून केलाय. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
केवळ चैनीसाठी नदीकाठावरील कृषी पंप आणि दुचाकी चोरणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील सहा जणांच्या टोळीला करवीर पोलिसांनी जेरबंद केलंय. मालचौडे भाटणवाडी रोडवर सापळा रचून राहुल पाटील, विनायक पाटील, ऋषिकेश पाटील, दीपक निकम, गणेश पाटील आणि सम्राट पाटील अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एका चारचाकीसह चार कृषी पंप, दोन मोटरसायकली असा सुमारे 3,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. करवीर तालुक्यातील नदीकाठावर असणाऱ्या कृषी पंप चोरीच्या घटना मागील काही दिवसात घडल्या होत्या. या प्रकरणी करवीर पोलिसांनी तपास करत या सहा जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मालचौडे, सडोली दुमाला आणि घुंगुरवाडी या परिसरामध्ये नदीकाठच्या मोटारसेट आणि दुचाकी चोरी केल्याची कबुली या टोळीच्या सदस्यांनी दिली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. सीएनजी पंपावर सीएनजी गॅस भरण्यासाठी आलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना कोल्हापूर सांगली मार्गावरील चिपरी जवळ घडली आहे. चिपरी इथं इरिलायन्स पेट्रोल पंपावर सोमवारी सायंकाळी ही कार सीएनजी गॅस भरायला आली असता अचानक या गाडीने पेट घेतला. अचानक लागलेल्या आगीमुळे चालकासह पंपावरील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र कारचं मोठं नुकसान झालंय. तर या होत्या आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज 24.